मित्रांनो, मी संदेश पाडावे, ट्रॅव्हल्स विथ हमिंगबर्ड या यूट्यूब मराठी चॅनलला आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे इगतपुरीला. तेथील काही पर्यटन स्थळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यातलंच एक आहे म्यानमार गेट. याचे काही सिनेमॅटिक शॉट तुम्ही एन्जॉय करा. भेटूया थोड्याच वेळात. मित्रांनो, या बावली डॅमवर आल्यावर इथे प्रिकॉशन्स कसे घेतले पाहिजे, आपली सेफ्टी स्वतःबद्दल कशी घेतली पाहिजे, याची माहिती माझा मित्र दीपक देईल. त्यांनी बरेचसे ट्रेक केले आहेत. तो एक बाईक रायडरचा पण एक प्रमुख आहे. आणि जर तुम्ही बघाल तर त्याचा अनुभव आपण बघूया. आणि अशा ठिकाणी गेल्यावर काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे ते त्याच्या तोंडातून. तर दीपक, तो आमच्या व्ह्यूअर्सला सांग की वॉटरफॉल किंवा कुठेही ट्रेकिंगला गेल्यावर तिकडे काय प्रिकॉशन घेतले पाहिजे आणि कशा प्रकारे घेतले पाहिजे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हाय, मी दीपक जाट आणि मी आज आमच्या ग्रुप बाईकर्स का स्वॅग हा बाईक राईड टू भवाली वॉटरफॉल अँड भवाली डॅम यासाठी आलेलो. पण नॉट ओनली फॉर द व्ह्युअर्स, जे लोक पण इथे येतात, फॅमिली लोक, मित्र, फ्रेंड्स किंवा असे रायडर्स किंवा ट्रेकर्स जे कोणी येतात, त्यांना माझं एकच रिक्वेस्ट आहे की आपण काय वस्तू असे असतात की आपल्याला काळजी घ्यावा लागतो. बिकॉज आत्ताच्या काळामध्ये एवढं इन्सिडेंट होत आहेत आपल्या सह्याद्रीमध्ये, ज्याच्यामुळे आपला सह्याद्रीचं नाव खाली चालत चाललं आहे बिकॉज ऑफ इन्सिडेंट. त्याचं काय आपल्याला घ्यायचं असेल काळजी, त्यासाठी कुठे पण तुम्ही आता पावसाळ्यात वॉटरफॉलला जाताना एक काळजी घ्यायचा की तुमचा शूज प्रॉपर असायला पाहिजे, नाहीतर तुम्ही जे फ्लोटर घालतायत, सँडल घालतायत, ते प्रॉपरली असायला पाहिजे. एकदम तुम्ही जेव्हा वॉटरफॉलच्या इथे जातात त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, एकदम जी त्या टॉपवरून जे पाणी पडतं आहे त्याचा खाली कधीच उभा राहायचं नाही. कारण जो वॉटरचा फ्लो असतो त्याच्यामध्ये दगडाचे काय तुकडे
किंवा वरती जे काय असे लँडस्लाईड सारखे होतात ते आपल्या डोक्यावरती पडायचे चान्सेस असतात. म्हणून कधी पण एकदम वॉटरफॉलच्या खाली नाही उभं राहायचं. आयदर तुम्ही 2 ते 2.5 फूट पुढे उभं राहावा, नाहीतर वॉटरफॉलच्या पाठीमागे जर तुम्हाला जागा असेल तर तिथे उभं राहायचा. आणि जर थोडासा स्लायडिंगवाले वॉटरफॉल असेल तिथे तुम्ही बसू शकता आरामात, ते पण विथ द फुल प्रिकॉशन. आणि मित्रांनो, अजून एक तुम्हाला स्पेशली सांगेल की तुम्ही कधीच ना दारू पिऊन अशा ठिकाणावरती येऊ नका, कारण लोक दारूच्या ह्याच्यात येतात, थोडा मस्ती करतात आणि त्यांच्या एका चुकीमुळे तो एक पण जातो आणि दुसऱ्यांना पण घेऊन जातो. हे खूप महत्त्वाचं आहे की आपण दारू पिऊन कधीच अशा ठिकाणी जायला नाही पाहिजे. गेलं तुम्ही तरी असं साईडला उभं राहून बसून राहावा, पण तुम्ही वॉटरफॉलच्या खाली जाणं किंवा त्याच्या फोर्समध्ये तुम्ही येणं, आता खूप इन्सिडेंट होत आहेत. म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार की अशा ठिकाणी तुम्ही येऊ नका. येत असेल तर एका साईडला बसून पिया तुम्ही जे काय करत असेल, पण ट्रेकिंगच्या इथे जाऊन कुठेही क्लाइम्बिंग करू नका. कारण इथे या ठिकाणी आपण जो भवाली डॅम आला आहे इथेही आम्ही आता जाऊन आलो वरच्या स्पॉटला. त्या वरच्या स्पॉटला पण इतके स्लिपरी जागा आहेत ना की जरासा एक पाय सटकला की तुम्ही डायरेक्ट खाली येणार. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, या मजा करा पण एकदम काळजीपूर्वक, नशा न करता आणि सह्याद्रीचा एकदम फुल एन्जॉय, ग्रीनरीचा, वॉटरफॉलचा तुम्ही व्ह्यू घ्या. थँक यू, दॅट्स इट. थँक यू मित्रा, तू असंच तुझे कार्य चालू दे आणि तू जी माहिती दिली आहे ती आमच्या व्यवस्थेला खूप उपयोगी पडेल. तर मित्रांनो, आता दीपकने जी माहिती सांगितली आहे ती तर तुम्ही प्रिकॉशन घ्याच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही निसर्गात येता त्या निसर्गाची काळजी तुम्ही स्वतः घेतली पाहिजे. थोडक्यात काय तर तिकडे कचरा टाकू नका, दारूच्या बॉटल पिणं हे टाळाच. पियायचं असेल तर कुठे बाहेर हॉटेलमध्ये जा किंवा कुठे त्याच्यासाठी खूप चांगल्या ठिकाणी जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता, पण अशा ठिकाणी कचरा करू नका. ह्याचं उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे बघा, इकडे बघा, हे बघा, हा डॅम आहे. त्या डॅमच्या इथे पण बघा कसे प्लास्टिकचे तुकडेच वगैरे पडले. तर इथे ते टाळा, हे प्लीज रिक्वेस्ट करतो, कारण अशा सुंदर ठिकाणी याल तर त्याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. त्याचे सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा आणि आपण भेटूया पुढच्या भागात. आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब जरूर करा.